तर त्यांनी शिवाभाऊ मोहोळ यांनी आम्हाला कोविड-19 काळामध्ये शाळेमध्ये बोलवलं आणि आमच्या साईन घेतल्या नाही कोणाच्याच. आणि त्यानंतर पैशाची मागणी करायच्या हेतूने त्यांनी त्यांच्या साईन घेऊन मला माझ्या एकटीच्या साईन राहू दिल्या. आणि केवळ मी आदिवासी समाजाची महिला असल्यामुळे त्यांनी मला 9 महिन्याचा पगार वापस मागितला की तू अपसेंट आहे त्या काळात, आणि माफीनामासुद्धा मागितला मला लिहून. तर सर मी देण्यास त्यांना नकार दिला, त्यामुळे सर त्यांनी मला 15-20 दिवस शाळेच्या गेटच्या बाहेर ठेवलं. शाळेमध्ये एंट्री मला करू दिली नाही आणि मी गेट बाहेर असतानासुद्धा त्यांनी मला अनेक जातीवाचक अपशब्द बोलून माझा अपमान केलेला आहे. आणि ज्यावेळेस मला त्यांनी शाळेच्या बाहेर हकलून दिलं, माझ्या अंगावर मारायलासुद्धा ते आलेले आहे, तर त्याचा पुरावासुद्धा माझ्याकडे आहे. आणि या कामात त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त रुमाले सर आणि वैशाली ठग मॅडम शिक्षण अधिकारी यांनी सुद्धा साथ दिलेली आहे. तर त्यांनी मला 15 दिवस गेटच्या बाहेर ठेवलं, अतिशय अपमानजनक माझ्यासोबत वागणूक केलेली आहे. आणि सगळ्याच शिक्षकांच्या समोर अचानक मला मिटिंगमधून हकलून दे, शिवीगाळ करत माफीनामा लिहून मागितला, 9 महिन्याचा पगार वापस मागितला. आणि माझ्या वडिलांनी सर त्यांचे अक्षरशः पाय पकडले की शिवाभाऊ काय झालं असेल तर माफ करा तुमची बहीण समजून, पण तरी सुद्धा त्यांनी आम्हाला तिथून हकलून दिलं. वारंवार सर माझ्यावर सगळ्या शिक्षकांना बहिष्कार टाकायला सांगितला. शेजारी सुद्धा मी गेली असता शेजाऱ्यांना सांगून दिलं की या मॅडमला कोणी पाणी देऊ नका, शाळेमध्ये पाण्याची व्यवस्था नाही, बाथरूमची व्यवस्था नाही, बाथरूमला सुद्धा बाहेर जावं लागते. तर शेजाऱ्यांना सांगून दिलं की या मॅडमला कोणी मदत करायची नाही. आणि मला आतापर्यंत न्याय भेटला नाही मॅडमवर, तरी त्या याच्यावर कारवाई कोणी करत नाही ना, म्हणून माझ्या डोळ्यात पाणी झालेलं. अर्ध पगार घेऊन घरी बसवलेला आहे, शाळेत जर आले तर म्हणतात की तुम्हाला खळा करून टाकतो म्हणतात, असं म्हटलेलं आहे. त्या कुटुंबाला सुद्धा धोका आहे. संरक्षणाची मागणी करून हो मला संरक्षण जर तुम्हाला योग्य वाटत असेल तर सर संरक्षण द्या, नाही तर आम्ही तर आमचं जीवन जगूनच राहिलो. आता माझ्यावर आज माझ्या शाळेमधल्या एका शिक्षिकेनं आरोप लावले. हे आरोप आजचे नाही आहे, हे आरोप 1 वर्षापहिले. 1 वर्षापहिले माझ्यावर अट्रॅसिटी गुन्हा दाखल झाला होता आणि नागपूर खंडपीठाच्या हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने त्याला स्टे सुद्धा केलेला आहे. ते प्रकरण आता न्यायालयात पडलेलं आहे. माझ्यावर कोणतेही अट्रॅसिटी आता सध्याच्या परिस्थितीत दाखल नाही आहे. परंतु मी जे काल परवा आरोप लावले त्या आरोपांना चिडून आणि बोखलावून संबंधित माणसाने माझ्याविरुद्ध एक षडयंत्र सुरू केलेलं आहे. मी अशा षडयंत्राला भीक घालत नाही. माझ्या घराच्या इकडे माणसं पाठवण्यात येत आहे, माझ्या गाडीचा पाठलाग केला जात आहे. मी अशा गोष्टीला घाबरत नाही आणि मी सांगू शकतो की मी 10 दिवसांना भांडाफोड करणार म्हणजे करणार, असे किती काही आरोप लावा. सदर शिक्षिका ही 10 महिने गैरहजर होती, त्यामुळे त्या शिक्षिकेला खातेनिहाय चौकशी करून काढण्यात आलं. त्याच्यात मी जबाबदार नाही, संचालक मंडळांनी सर्व मिळून काढलेलं आहे, शिक्षण विभागाला तशी माहिती दिली आहे. परंतु काहीतरी शिवाच्या विरुद्ध पाहायचं, शिवाला कोंडीत पकडायचं आणि शिवावर त्रास द्यायचा हे प्रकार जे सुरू आहे याला आपण समजून घ्यावं. आणि येणाऱ्या 10 दिवसानंतर मी भांडाफोड करून राहीन म्हणजे राहील एवढंच बोलतो, इथंच थांबतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.